सांग भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, पाऊस पडेल काय। मॅडम, पाऊस कसा असतो? पाणी भेटत आहे, पाणी भेटत आहे। अरे लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही असं नाश करता। तुझ्या बापाचं पाणी नाहीये, बाप नाही काढायचा। भेटत आहे। एक मराठी चित्रपट पाणी पाणी, आमचे मित्र या चित्रपटाचे निर्माते आहेत, संगीतकार आहेत माननीय अतुलजी देवेसाहेब। सर्वप्रथम तर संभाजीनगर शहराचा प्रथम नागरिक महापौर या नात्याने मी मनपूर्वक त्या चित्रपटाला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो अतुलजी देवे आणि त्यांच्या सर्व टीमचं। एक मराठवाड्याचे भूमिपुत्र अतुलजी देवे आणि या मुख्य भूमिका जे करतायत माननीय मकरंदजी हरासपुरे, खऱ्या अर्थाने ते सुद्धा मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत। आम्हाला सार्थ अभिमान आहे। यात अगदी जे दर्दी आहेत, जे सतत गीतांच्या माध्यमातून आणि प्रशासकीय सेवेतनं सुद्धा जनतेची सेवा ज्यांच्या माध्यमातून करत असतात, असे या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तमजी भापकर यांनी लिहिलेली गाणीसुद्धा त्या चित्रपटामध्ये आहेत। खऱ्या अर्थाने या मराठवाड्यामध्ये मागच्या 4-5 वर्ष दुष्काळाचं सावट आहे। कधी मला वाटतं जसं या चित्रपटामध्ये थोडंसं एक ट्रेलर बघताना एक विद्यार्थी सहज म्हणून जातो की आम्हाला पाऊस दिसेल का, त्याचं ते शिक्षिका एक बोर्डावर चित्र काढून दाखवतो की पाऊस कसा असेल। खरं तर हीच वेळ आली आहे। आज जसं चातक पक्षी या ठिकाणी पावसाची हे करतो, थेंबाची वाट बघतो, तशाच पद्धतीने कदाचित पाणी सुद्धा चित्रातच दाखवण्याची वेळ या मराठवाड्यावर आलेली असताना अशा प्रकारचा चित्रपट या ठिकाणी रिलीज होणं खऱ्या अर्थाने वाटतं सामाजिक बांधिलकीतनं आणि सद्य परिस्थितीवर आधारित असलेले चित्रपट। एका इंग्रजी लेखकाने म्हटलेलं आहे की पाण्याकरता एक दिवस युद्ध होईल, खऱ्या अर्थाने तीच परिस्थिती आहे। आणि एकंदरीत या सर्व चित्रपट बघितल्यानंतर तर ट्रेलरच बघितल्यानंतर चित्रपट कसा असेल याचा अंदाज येतो। खऱ्या अर्थाने या चित्रपटातनं वाटतं निश्चितच एक जनजागृती आणि पाण्याचं महत्त्वसुद्धा जनतेला कळेल। आज पाणी आपल्या जवळ असलं की त्याचं महत्त्व नाही, परंतु जेव्हा पाणी कुठून तरी आणावं लागतं, पाण्याकरता मोर्चे येतात, हंडा एखादा आमची ग्रामीण भागातली भगिनी ज्या खांद्यावर डोक्यावर विहिरीतनं उपसून आणते, तेव्हा पाण्याचं महत्त्व कळतं। निश्चित पाण्याचं महत्त्वसुद्धा फार आहे दैनंदिन जीवनामध्ये आणि पाणी बाणी निश्चितच मला वाटतं जनतेकरता एक चांगला आवडणारा चित्रपट आमचे मित्र अतुल दिवे साहेबांनी या ठिकाणी रिलीज केलेला आहे। मला वाटतं सिल्वर ज्युबली झाल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता या गावात विकास सरदेसाई तरी राहील, नाहीतर आम्ही तरी राहू। त्याच्या बोकांडी बसून घ्या पाणी तुम्हाला लागेल तेवढं। आपण असं करूयात, आजच्या आज धडक मोर्चाच काढूयात।